गणेश विसर्जनानंतर चाकरमान्यांना परतीचे वाटेवर असल्याचं पाहायला मिळतंय. तर चाकरमानी आता मुंबईला परत निघाला, याचमुळे आता सिंधुदुर्ग मधील बसस्थानक, रेल्वे स्टेशन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. याशिवाय रस्त्यावर देखील वाहनांची गर्दी पाहायला मिळते. तर मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवासाठी या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते. सिंधुदुर्गमधील बसस्थानक आणि रेल्वे स्टेशनला देखील जत्रेचं स्वरूप आलंय. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते. गणेश विसर्जनाच्या नंतर आता चाकरमान्यांना परतीच्या वाटेवर असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालंय. चाकरमानी आता मुंबईला परत निघालाय, याचमुळे आता सिंधुदुर्गमधील बसस्थानक, रेल्वे स्टेशनवर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. याशिवाय रस्त्यावर देखील वाहनांची गर्दीच गर्दी पाहायला मिळते. याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझे सहकारी धम्मशील सावंत माझ्यासोबत जोडलेले आहेत. धम्मशील, गणेश विसर्जनाच्या नंतर चाकरमान्यांना आता चाकरमानी परतीच्या वाटेवर आहेत. चाकरमानी आता मुंबईला परत निघालाय, यामुळे आता सिंधुदुर्गमधील बसस्थानक, रेल्वे स्टेशनवर गर्दी असल्याचं पाहायला मिळतंय. याबाबत सविस्तर काय माहिती आहे? निश्चितच, कारण आपण बघतोय की मुंबई गोवा महामार्गासह एकूणच आता सध्या चाकरमानी जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर त्यांची वर्दळ आहे. सिंधुदुर्ग असेल किंवा रत्नागिरी असेल, येथील बसस्थानक असतील किंवा संपूर्णतः जे काही रेल्वे स्टेशन आहेत ते खचाखच या ठिकाणी चाकरमान्याने भरून गेलेले आहेत. आजचा रविवार असल्यामुळं कदाचित उद्या त्यांना आपल्या कामावर रुजू होण्याच्या हिशोबाने ते सर्व चाकरमानी लगबगीने निघालेले आहेत. पहाटेपासूनच आपण जर बघितलं तर मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची रीघ आपल्याला बघायला मिळत आहे. मुंबई गोवा महामार्गावरील महाड असेल, माणगाव असेल, इंदापूर असेल किंवा त्यापुढेही वाकण नाका, रामवाडी, वाशी नाका तसेच पेन या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत. किमान 5 ते 10 किलोमीटरच्या मोठमोठ्या रांगा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि या ठिकाणी महामार्गाची देखील इतकी भयावह आणि प्रचंड अशी दुरावस्था झालेली आहे की त्यामुळं वाहन चालकांचा, प्रवाशांचा आणि चाकरमान्यांचा जो परतीचा प्रवास आहे तो आदळत आपटत या ठिकाणी होताना दिसतोय. याबरोबरच मुंबई गोवा महामार्गाला जो पर्यायी मार्ग म्हणून उपलब्ध आहे, पाली खोपोली राज्य महामार्ग, त्या महामार्गावर देखील पालीपासून पेडली असेल, पळली असेल ते पाली फाटा या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर वाहनांची रीघ आहे. 4 ते 5 किलोमीटरच्या रांगा त्या ठिकाणी लागलेल्या आहेत. त्या आणि त्यामुळं जे प्रवासी आहेत, लहान मुलं आहेत, यांचे प्रचंड हाल या ठिकाणी होताना दिसत आहेत. मुंबई गोवा महामार्गाच्या एक लेनचं काम अपूर्ण असल्यामुळं आणि संपूर्णतः महामार्गावर पावसामुळं किंवा रस्त्याचा निकृष्ट दर्जामुळं खड्डे पडल्यामुळं लहान मुलं असतील त्यांचे हाल होत आहेत, आबाल वृद्धांचे हाल होत आहेत. त्याबरोबरच या ठिकाणी वाहनांमध्ये देखील बिघाड झाल्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी जागोजागी रस्त्याच्या दुरावस्थेमुळं वाहनं बंद पडलेली आहेत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तळ कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर गणेश भक्त जे आहेत ते लाखोच्या संख्येने गेले होते आणि जे लाखोच्या संख्येने गेलेले गणेश भक्त आहेत ते पुन्हा परतीच्या मार्गाने या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे मुंबई गोवा महामार्ग, पाली खोपोली राज्य महामार्ग, अलिबाग वडखळ पेन महामार्ग, पोयनाड नागोठणे माणगाव महामार्ग हे सर्व महामार्ग या ठिकाणी भरल्याचं दिसत आहे. नक्कीच धर्मशील, खरं तर खूप मोठ्या प्रमाणात चाकरमानी आता मुंबईला परत निघाला, यामुळे आता सिंधुदुर्गमधील बसस्थानक, रेल्वे स्टेशनवर देखील गर्दी पाहायला मिळते. यामुळे कशा प्रकारे सध्या या सर्व नागरिकांची गैरसोय होते आणि यामुळे कशा प्रकारचे सध्या महामार्गावरती देखील वाहतूक कोंडी झाली, याबाबत नेमकं सविस्तर काय सांगाल? महामार्गावर जर आपण बघाल तर रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेस चाकरमानी तळ कोकणामध्ये जायला निघाले होते त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीचं सुसज्ज असं नियोजन केलं होतं. मात्र आता जर आपण बघितलं तर परतीच्या प्रवासामध्ये नेमका अंदाज प्रशासनाला देखील येत नाही की 1.5 दिवसाच्या गणपती नंतर किती लोक चाकरमानी पुन्हा मुंबईच्या दिशेनं, ठाण्याच्या दिशेनं येणार आहेत. 5 दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जनानंतर किती संख्येनं, हजारोच्या संख्येनं, लाखोच्या संख्येनं चाकरमानी रस्त्यावर येतील. नक्कीच धम्मशील, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीसाठी.